नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वन विभागातील वन रक्षक गट क या पदासाठी बंपर अशी भरती निघालेली आहे मित्रांनो त्याच भरती संदर्भात आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे वयोमर्यादा काय असायला पाहिजे आणि परीक्षा शुल्क हा काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासाठी पगार काय आहे मित्रांनो तुम्ही इथे दिलेला आहे याची सुद्धा डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जाहिरात मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता दिनांक सुद्धा मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आठ जून दोन हजार तेवीस आणि इथे तुम्ही पाहू शकता वन विभागातील वन रक्षक गट क भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो वन विभागातील वन रक्षक गट क पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत त्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट फॉरेस्ट डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला हा ऑनलाईन फॉर्म हा भरून घ्यायचा आहे मित्रांनो तर तो फॉर्म कसा भरायचा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या बेल बेलायकोन दाबायला विसरू नका सर्वात पहिलं ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख काय आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता दिनांक दहा जून दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि ती तीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याला भरता येणार आहे मित्रांनो आणि यासाठी मित्रांनो पगार हा काय असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय भरती करिता उपलब्ध पदे व वेतन श्रेणी म्हणजेच मित्रांनो पदाचं नाव काय आहे तर वन रक्षक गट क हे या पदाचं नाव आहे आणि यासाठी मित्रांनो वेतन किती असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय एकवीस हजार सातशे पासून एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत हा पगार असणार आहे मित्रांनो अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार सुद्धा मिळणार आहे तर यासाठी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय या भरतीकरिता एकूण पदे किती आहेत तर इथे तुम्ही दिलेले आहे पाहू शकता दोन हजार एकशे एवढे पद आहेत मित्रांनो या पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे तर आता आपण खाली पाहूयात इथे मित्रांनो शैक्षणिक पात्रता तुम्ही इथे पाहू शकताय इथे तुम्ही पाहू शकताय उमेदवाराचे उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी मित्रांनो बारावी विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो आणि दोन नंबरला तुम्ही पाहू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील माझे सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारास अर्ज करण्यास पात्र आहे म्हणजेच मित्रांनो यांना सुद्धा जर दहा फक्त दहावी पास असतील माजी सैनिकांचे तर ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता मित्रांनो जी ची पी डीएफ सुद्धा तुम्हाला लिंकमध्ये दिली जाईल मित्रांनो आता आपण खाली पाहूयात मित्रांनो खाली वयोमर्यादा का वयो हे काय असली पाहिजे तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो वनरक्षक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे दिलेली आहे तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अमागास वर्गासाठी किमान वय अठरा आणि कमाल सत्तावीस असलं पाहिजे मित्रांनो इथे मागास वर्गीय अनाथ इथं पाहू शकताय किमान अठरा आणि बत्तीस कमाल बत्तीस दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे खाली सुद्धा पाहू शकताय खेळाडूंसाठी इथे दिलेला आहे मित्रांनो इथे अठरा दिलेला आहे इथे बत्तीस दिलेला आहे तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता ही लिस्ट तुम्हाला जी आर मध्ये जी आर पीडीएफ मध्ये आपण खाली होऊयात खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना मित्रांनो किमान अठरा आणि कमाल पंचेचाळीस हे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे मित्रांनो तर थोडस खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शारीरिक पात्रता शारीरिक माप मित्रांनो तुम्ही पाहू शकताय किमान उंची सेंटीमीटर मध्ये आहे एकशे त्रेसष्ट पुरुषांसाठी आहे आणि स्त्रियांसाठी एकशे पन्नास आहे मित्रांनो आणि पुरुषांसाठी छातीचा घेर मित्रांनो न फुगवता एकोणऐंशी आणि फुगवून चौऱ्याऐंशी हे असायला पाहिजे मित्रांनो आणि अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलता लागू आहे तुम्ही पाहू शकताय त्यांची उंची किमान एकशे बावन्न पॉइंट पाच हे पुरुषांसाठी आहे आणि स्त्रियांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर असणं उंची असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि छातीचा घेर तुम्ही पाहू शकताय न फुगवता एकोणऐंशी असायला पाहिजे आणि फुगून चौऱ्याऐंशी हे छातीचा घेर असायला पाहिजे मित्रांनो तर इथे परीक्षा शुल्क किती असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षा शुल्क भरणा करावा लागणार आहे तर इथे तुम्ही प्रवर्ग पाहू शकता मित्रांनो अ मागास म्हणजे ओपन कॅटेगरी यांच्यासाठी मित्रांनो हजार रुपये आहे आणि मागास वर्गीय अनाथ माजी सैनिक यांच्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता नऊशे रुपये फी ही असणार आहे आणि माझी सैनिकांसाठी मित्रांनो झिरो फीस आहे म्हणजे हे एक रुपया न भरता माजी सैनिक हा फॉर्म भरू शकणार आहेत तर ही एक महत्वाची अशी माहिती होती मित्रांनो जी की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला मित्रांनो मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म हा कसा फिल करायचा याच्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो